लांबट आपण फोडी करून घेतल्या आहेत वांग बटाटा आणि टोमॅटोच्या. गोडा मसाला टाकत आहोत, वांग टाकत आहोत. तर भाजी आपण वाफेवरती शिजायसाठी ठेवली होती, तर आता आपण पाहूया आणि अशा प्रकारे भाजी करून पहा. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत वांग बटाटा मिक्स भाजी. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आता आपण या ठिकाणी वांग बटाटा भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी साहित्य घेतलंय. तर या ठिकाणी आपण वांगी घेतली आहेत, एक बटाटा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 टीस्पून गोडा मसाला, आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून आणि रेग्युलर वापराचे आपण मसाले घेतले त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे मीठ घेतलंय, फोडणीसाठी तेल आणि हिंग. तर चला आता आपण पाहूया पुढील कृती. तर प्रथमतः आता आपल्याला या ठिकाणी वांगी, बटाटा आणि कांदा, कांदा आपल्याला बारीक बारीक उभा चिरून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बटाट्याच्या आणि वांग्याच्या आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत लांबट प्रकारे, आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे उभा लांबट प्रकारे चिरून घ्यायचा आहे, फोडी करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण पाहूया. तर इकडे पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण वांग, बटाटा, टोमॅटो आणि कांदा उभा चिरून घेतलाय, लांबट आपण फोडी करून घेतल्या आहेत वांग, बटाटा आणि टोमॅटोच्या. तर चला आता आपण पाहूया पुढील कृती. तर आता आपण भाजी फोडणीला देत आहोत. गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 4 ते 5 टीस्पून तेल टाकलंय. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालंय, आता आपण त्यामध्ये कांदा टाकत आहोत. कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये लालसर करून घ्यायचा आहे. तर कांदा आपण नरम करून घेतलाय, लालसर करून घेतलाय. तर आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकत आहोत. टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर टोमॅटो आपला नरम झालाय, आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकत आहोत. 1 टीस्पून आपण आलं लसूण पेस्ट घेतली होती. गोडा मसाला टाकत आहोत, 2 ते 3 टीस्पून आपण गोडा मसाला घेतला होता. आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट टाकत आहोत, 1/2 टीस्पून मालवणी मसाला, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून धनाजिरा पावडर आणि गरम मसाला 1/2 टीस्पून. सर्व मसाले आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता आपण त्यामध्ये वांगं टाकत आहोत. तर देशी वांगी आहेत, गावठी वांगी आहेत ही सर्व, आणि गावठी वांग्याची भाजी खूप छान लागते. तर सध्या हिवाळी भाज्या मार्केटमध्ये खूप येत आहेत. तर भाजीमध्ये आपण जास्त पाणी नाही टाकणार आहोत, आपण वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहोत. आणि वाफेवरती शिजवलेल्या भाज्यांना खूप छान चव लागते, वेगळीच चव लागते. 1 टीस्पून मीठ टाकत आहोत, जास्त पाणी आपण वापरणार नाही आहोत या ठिकाणी. तर भाजी आपण वाफेवरती शिजायसाठी ठेवली होती, तर आता आपण पाहूया. तर किती छानरित्या आपली भाजी या ठिकाणी शिजली आहे पाहू शकता. जास्त वेळ सुद्धा नाही लागलाय, फक्त आपल्याला गॅस थोडी स्लो ठेवायची आहे, नाहीतर चिपकली जाते भाजी. आणि किती छान कलर सुटलाय भाजीला पाहू शकता. सर्वात शेवटी आता आपण कोथिंबीर टाकत आहोत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी करून पहा आणि नक्की सांगा भाजी कशी झाली आहे. चपाती सोबत, भाकरी सोबत आपण खाऊ शकता.
आणि भाजी बनवताना आपण अशा प्रकारेच वांगी बटाटा टोमॅटो उभा चिरा कांदा पण उभा चिरा आणि अशा प्रकारे भाजी करून पहा। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि असाच सपोर्ट राहू द्या। धन्यवाद।